त्या गडाचे नाव मोहनगड ठेवा असंही लिहिलं ते गडाचे नाव मोहनगड ठेवून ना मोहन गड दाखता करून ठेवा पत्रच आहे मुळात बाजीप्रभू हा त्यांना आधीपासून माहिती होता कारण तो कारभारच बघत होता त्यात तिथे जे बांदल देशमुख जे होते त्या बांदलांचा जो देशमुख होता आत्ताचा रायाजी देशमुख तो वयानं लहान होता नेणता आहे त्याला आणि सगळा कारभार हा बाजीप्रभू बघत होता तो त्यांचा देशकुलकर्णी किंवा देशपांडे होता ती त्यामुळे बाजी प्रभूवर शिवाजी महाराजांची चांगली मर्गी होती तो त्यांना आधीपासनं माहिती होता आणि त्या मोहनगाडाच्या संबंधात शिवाजी महाराजांनी हे लिहिलेलं त्याचं पत्र आहे शिवाजी महाराजांच्या दोन याद्या मिळाल्या आमच्या बावडा दफ्तरमध्ये मिळाल्या आमच्या म्हणजे मी आमच्या म्हणतो कारण माझ्या मावशीच बावडेकरांच्याकडे तर रामचंद्र पंतांच्या वंशात म्हणून त्यामुळे बावडा दफ्तर मी केव्हाच पाहिलेलो होतो अनेक कागदपत्र मला कोल्हापूरला उपलब्ध झाले होते त्यावेळेला त्याच्यात दोन याद्या आहेत एकाहत्तर सालच्या याद्या आहेत त्या याद्या अशा आहेत की शिवाजीराजांनी जाबिता तह इमारती कारणे असं म्हटलेलं आहे ते तह म्हणजे यादी एक करून दिलेली आहे त्याच्यात काही किल्ल्यांची यादी आहे आणि प्रत्येक किल्ल्यावर किती खर्च करायचा याचं बजेट शिवाजी महाराजांनी मांडलेला कागद येतो बघा बजेट बिगेट सगळं आहे आणि असं नाही कुठं दिसत की तीन हजार कोटी रुपये आत्ता झालेत आणि होयस्तवर दहा हजार कोटी वगैरे असलं नाही आहे तिथं काही त्याच्यात जे काही आहे ते मोकाट्याने ते करायचं ते तेवढं आहे का नाही तर मी चोपून काढेन तुम्हाला तिथनंच कडेलोट करून टाकेन नाही तर तुम्ही पण तिथं जे आहे त्याच्यात याद्यात या किल्ल्याला दहा हजार या किल्ल्याला पंधरा हजार होऊन केवळ एका रायगडासाठी पन्नास हजार होऊन शिवाजी महाराजांनी सँक्शन करून ठेवलं कशासाठी केले त्याच्यात लिलंय पुढं कशासाठी आहेत ते गच्ची कवले तली असं म्हटलं आहे गच्ची म्हणजे व्हरांडे विरांडे वगैरे असतात त्याच्यावरती ते लीक व्हायला लागतात पडायला लागतात ते, ते रिएन्फोर्स करायच्या हा एक भाग कवले असतात ती शाकारावी लागतात पावसाळ्यात ज्या वेळेला सगळीकडे शाकारणी करावे लागते सगळ्या गेणे तर गळायला लागते सगळं आणि तली तली म्हणजे रायगडला मी सांगितलं आहे रायगड की पिण्याच्या पाण्याची कपॅसिटी म्हणजे एकूण तलावांची कपॅसिटी बारा कोटी लिटर आहे तर तो तोफांचे आवाज झाले भूकंप झाला अमुग झालं तमुक झालं म्हणून खाली तळी सच्छिद्र होतात आणि पाणी लीक व्हायला लागतं सीप व्हायला लागतं तिथं शिस्सा आणून ओतावं लागतं सगळं त्या शिसांच्यासाठी म्हणून खर्च येतो सगळा केलेला की ती परत त्या टाकी साफ करायची सगळी साफसफाई वेळेत करायची वर्षातनं एकदा व्हायची ती तिथं मी आत्ता डोंबिवलीत येत असताना दोन्ही बाजूला प्लास्टिकच्या पिशक्यांचा ढिग आणि ते पेटवलेला नुसता कचराच पाहिला पाहिला नाही म्हणजे डोंबिवलीत शिरत असताना लोकांचं मत काय व्हावं तर हे असं रायगडला नाही येत असं रायगडला सगळ्या किल्ल्यांच्यासाठी शिवाजी महाराजांनी फंड्स ॲलोकेट केलेले आहेत हे एक पत्र मिळालं किती महत्त्वाचा कागद आहे आणि हे दोन्ही कागद स्वतः रामचंद्रपंत आमात्याच्या हातचे कागद आहेत त्याचे ठसे उपलब्ध आहेत ते दोन्ही पत्र मुंबईत आहेत एल्फेन्स्टन कॉलेजमध्ये आहेत आर्काईव्जमध्ये त्याच्यात ते माल त्यांनी त्याच्यात झेरॉक्स वगैरे सगळ्या दिलेल्या आहेत दुसरं जे पत्र आहे त्याच्यात ते एकाहत्तर सालचं पत्र आहे एकाहत्तर सालचं पत्र म्हणजे मुघलांची खोडी काढायची आता ठरलेलं होतं चार वर्ष आपण गप्प बसलो तिकडून आल्याच्यानंतर आग्र्याहून आल्याच्यानंतर आता मुघलांची खोडी काढायची परत किल्ले घ्यायला सुरुवात करायची मग पळापळ होईल मोगल येतील धावून येतील मग पैशासाठी आडून बसाल इकडं कुठं सारखे रायगड राजगडकडे पळत येणार म्हणून ठिकठिकाणी थीक राजांनी रिझर्व फंड्स क्रिएट करून ठेवले पहिलं जे पत्र होतं ते टोटल एक लाख पंच्याहत्तर हजार होनांचं बजेट होतं आणि हे रिझर्व फंड्स क्रिएट केलेलं शिवाजी महाराजांचं पत्र जे आहे तर त्याच्यात एक लाख पंचवीस हजार होन एक होन म्हणजे त्यावेळे साडेतीन रुपये असं समजा पण एवढे रिझर्व्ह फंड ठिकठिकाणी दाभोळपासनं सगळीकडं पुण्यापासून कल्याण कल्याण आहे नावं त्याच्यात कल्याणाचं नाव आहे ना त्याच्यात भिवडी आहे भिवडी भिवडी म्हणजे भिवंडी आहे त्याच्यातली कल्याण भिवडी हे सगळी नावं त्याच्यात आहेत की काय काय तिथं कुठं कुठं फंड्स क्रिएट करून ठेवलेले आहेत तिथं मोघल येतील मग तुम्ही आयटीवायला धावाधाव करू नका तिथं जो माणूस असेल तिथं आहे सह्या करायच्या पैसे घ्यायचे त्याच्याकडनं मग ते व्यवस्थित वापरायचे त्याचा हिशोब द्यायचा नंतर नाही ते घेऊन गोलू व्हाल तुम्ही परत तसं नाही त्या सगळ्याचा हिशोब सरकारात दिला पाहिजे सगळ्याच्या तुम्ही बघा एखादा राजा त्याची प्रतिमा काय असते आणि कशी असते ती प्रतिमा निर्माण करण्याच्यासाठी आता आम्हाला पत्र अतिशय अत्यल्प मिळाली खरं म्हणजे पण जर का ती पत्र पूर्ण मिळाली असते तर काय झालं असतात आपण शिवाजी राजांचा इतिहास किती सुंदर रीतीनं सांगितला असत मे वी वुड हॅव टेकन वी हॅव फेल्ड मिझरेबली टू टेक शिवाजी इन टू इंटरनॅशनल एरेना या ज्युलियस सीझरपासनं त्यांचं कौतुक होते कंपॅरिझन होते पण दुर्दैवानं शिवाजी महाराजांचं नाव काही तिकडे घेतलं जात नाही फ्रेडरिकचं घेतात टिमरलेनचं घेतात चेंगीज खानचं लोक घेतात तिथं गुस्टॉफॉस हॅडलफॉसचं घेतात सर्टोरस आहे हानीबॉल आहे चार्लमेन आहेत चार्लमेन आणि चार्ल पण शिवाजी महाराज नाहीत काय कमी चॅलेंजेस होते का ह्यांच्यापेक्षा मोठी चॅलेंजेस होती त्या प्रत्येकाला सोल्युशन काढलं आहे त्यांनी सगळ्याला हे फंड्स क्रिएट केले पन्नास साठ पत्र फक्त त्यांचं हे दाकडं बाकी वाचण्याची पत्र आपण सोडून देऊ सगळ्यात पण ही जी पत्र आहेत ती एक एकतर पत्र इंग्लंडच्या बादशाला लिहिलं शिवाजी महाराज गमतीदार आहे पत्र जे आहे ते मी अगदी ओरिजिनल पाहिलं ओरिजिनल मिळेल की नाही मला माहिती नाही पण मी जे वाचलंन माझ्याकडं त्याचा मराठी तरजुमा सगळा आहे पण इंग्रज हे शिवाजी महाराजांच्याकडं व्यापाराच्यासाठी परवानगी मागत होते वेगवेगळ्या पोर्ट्सच्या इथं शिवाजीराजांच्यासाठी त्यांनी चार कलमं लिहून पाठवलेली होती कलमं तहाची कलमं असतात ना तशी चार होती मग शिवाजी महाराजांनी ते इंग्लंडच्या बादशाला पत्र लिहिलं की तुमच्या तुमचं ते पत्र हिता आलेलं आहे त्यातली दोन कलमं आम्ही मान्य करतो दोन मान्य करत नाही दुसरी गोष्ट तुम्हाला मी समजावून आत्ताच सांगतो आहे की तुम्ही मोडायचं नाही इमान तुम्ही राखता तसं आम्ही राखतो ना तसं तुम्ही राखायला पाहिजे तुमचा माल गलबतावरनं खुशकीच्या मार्गावर आणायचं नाही सैनिक आणि बाकीचे लोक खुशकीला आणायचे नाहीत समुद्रात काय करायचं ते करा तुम्ही खुशकीला आणलं की मी लुटणार आणि मग तुम्ही तहाची कलमं मोडली म्हणून मी सगळंच लुटणार जहाजं देखील पकडणार सगळ्याच्यात अशा पद्धतीचं शिवाजी महाराजांनी इंग्लंडच्या बादशाला लिहिलेलं एक पत्र मिळालेलं आहे त्याच्यात ते पुढं असं म्हणत आहेत की पोर्चुगीज गोरंदोरनी गोरंदोर म्हणजे गव्हर्नरनी त्यांनी ज्या वेळेला असंच आमच्याशी बेमानी केली तेव्हा त्याचा ते बंदोबस्त काय मी केला ते एकदा विचार के विचारा त्या पोर्तुगीज लोकांना तिथं हे शिवाजी महाराजांनी सांगितलेलं आहे त्या पात्रात पोर्चुगीज लोकांचा बंदोबस्त मी कसा केलेला आहे हे त्यांनाच विचारा गोरंदोरला जे गव्हर्नरला विझरई म्हणजे वाईस रॉय आणि गोरंदोर म्हणजे गव्हर्नर आपल्याकडं नावंसुद्धा अशी काही लोक चमत्कारिक आहेत कारण सरळ हाक मारायची मी सांगितलंच पहिल्या दिवशी सरळ हाक कधी मारायची नाही कॅप्टन स्टोअर्ट होता बघा नंतर त्याला इष्टूर फाकडा म्हणायची या अशीच सगळी नावं त्यांच्यात एक बाई होती पुण्यात जेन हॉल नावाची बाई होती ती बायकांची पलटण निर्माण करत होती पेशवाईतली घटना आहे पण ती चांगली बहुतेक ॲमेझॉन असावी चांगली मोठे तिला आपले लोक जमालखान असं म्हणायचे त्या बाईल त्या बाईला म्हणायची जमालखान तसं इकडं हा जो गोरंदोरा आहे या त्यांना आणि विजरी यांना पण त्या बादशाला लिहिलेल्या पत्रात शिवाजी महाराज दम देत आहेत सगळ्यात तर तो कॉरस्पॉन्डन्स किती झाला काय झाला त्याच्या पुढं पुढं नंतर काय झालं एकच पत्र मिळालं ते की अलीकडचं पल्ल्याडचं काही मिळत नाही दुर्दैव आहे आपलं पण ही पत्र मिळत नाहीत पण ते पत्र मिळाली तर किती मजा आली आता काही वतनाची पत्रं असतात म्हणून मी सांगितलं की दुंबाला करायचं दुंबाला म्हणजे नूतनीकरण करायचं आणि नूतन म्हणजे कारकून उजूर करतात कारकून तेव्हापासून उजूर करत आले आज सुद्धा करतात सरकारी सगळीकडं लोक असतात ते म्हणतात ह्याचं घेऊन या त्याची रेकमेंडेशन घेऊन या याचं शिफारसपत्र घेऊन या मग ते आम्ही करतो हे सगळं तेव्हापासून चालू आहे बरं का सगळं तर त्या कारकुनांना दम दिला आहे नूतन पत्राचा उजूर न करणे असं लिहिलेलं असतं शिवाजी महाराजांच्या पात्रात नूतन पत्राचा उजूर न करणे तालिक लेहोनो घेऊनो असेली खुर्दकत इमानदार मजकुराप अशी फिरावून देण्याचं लिहिले ते तालिके नविष्ता गिरफ्ता असलं फरमान बाज दिहन किंवा बाज गुजारन असं जे फर जे फारसीतलं वाक्य आहे त्या फारसीतल्या वाक्यातलं मराठी तसंच्या तसं केलेलं भाषांतर आहे तालिक म्हणजे नक्कल तालिके नविश्ता गिरफ्ता असलं फरमान बाज गजारन तालिक लेहोनो घेवनो असेली फरमान फिरावून देणे तसं आहे का तसं आहे तसे सिस्टम क्या सिस्टम तसे का तशा मलिकंबरपासून साऱ्याची सिस्टम होती ती वापर आपल्याकडे शिवाजी महाराजांची पत्र आहेत एक पत्र जे फारसीतलं पत्र मिळालं म्हणून मी तुम्हाला सांगितलं मुंशी नील प्रभूचं विलक्षण पत्र आहे ते मला वाटतं तेवढं एकच पत्र हा एका अब... एका व्याख्यानाचा विषय होऊ शकेल इतकं सुंदर पत्र येते त्याच्यात शिवाजीराजे त्या लोकांना असं म्हणत आहेत की तुमचे लोक कायम वल्गना करतात की आम्ही शिवाजीला पकडून आणू म्हणून पण तुम्हाला माझा मुलूक कसा आहे ते माहिती आहे डोंगर दऱ्यांनी भरलेला आहे नद्या नाल्यांनी भरलेला माझा मुलूक आहे आणि या मुलखात माझे साठ किल्ले आत्ता इथं आहेत इथं अफजल खान माझ्यावर चालून आला होता त्याची अवस्था मी काय केली हे तुम्हाला माहिती आहे इथं शायिस्ता खान येऊन बसला होता बादशाचा मामा त्यालाही मी काय केलं हे देखील तुम्हाला माहीत असताना तुमचे लोक अशा कशा काय करतात की शिवाजीला पकडू म्हणून त्यांनी पुढं असं लिहिलं आहे संबंधेत तलाश बेकयास कल्पनेचा वारू चालू संबंध म्हणजे घोडा कल्पनेचा घोडा चालवणं ही अवघड आहे इथं सगळीकडं अशक्य आहे आणि तुमचे लोक अशा वल्गना करत आहेत पुढत शिवाजी महाराजांच्या पत्रातलं एक वाक्य फक्त सांगतो फारसीतलं वाक्य येते ते वाक्य असं आहे इन कस राहाफिजत ए वतन खुद लाझिम असं वाक्य ते इन म्हणजे या कस म्हणजे माणूस रा म्हणजे ला या माणसाला म्हणजे स्वतःलाच बरं का मुहाफिजत ए वतन आता वतन हा शब्द अरेबिक आहे त्याचा अर्थ पितृभूमी असा होतो मातृभूमी होत नाही परंतु त्या लोकांना कळावा म्हणून त्यांनी लिहिलेलं आहे इन कचरा मुहा ए वतन खुद लाजेम इट्स व्हेरी नेसेसरी फॉर मी टू प्रोटेक्ट माय ओन लँड माझ्या मातृभूमीचं संरक्षण करणं हे माझं कर्तव्य आवश्यक आहे असं शिवाजी महाराजांच्या त्या पत्रात लिहिलेलं आहे आणि म्हणूनच मी हे सगळं करतो आहे म्हणूनच मी हे किल्ले बांधलेले आहेत माझा मुलं बिकट आहे इथं कल्पना करणंसुद्धा जिंकायची तो अवघड आहे आणि तुम्ही त्याच्यावर दिलेरखानाने पत्र त्यांना एक लिहिलेलं आहे की तुम्ही नुसत्यात वल्गाना करताय असं तोच म्हणतोय डिलर खान की तुम्ही डोंगरातच लपून राहता म्हणताय तुम्ही सगळं आहे म्हणजे तुम्ही बाहेर मात्र त्याच्यातनं काही येत नाही त्या सगळ्याच्यातनं तू एकदा बाहेर या आम्हाला भेटायला म्हणजे आम्ही भेटू मोकळ्या मैदानात तुमचे तर शिवाजीराजे कशाला जात आहेत दिलर खानाला भेटायला तिथं परंतु दुर्दैव आहे तेवीस किल्ले शिवाजी महाराजांना मिरधा राजांच्या हिथे तो जो तह झाला ना तो तहात तेवीस दिले किल्ले काय वाटलं असेल शहाजीराजांच्या बदल्यात एक किल्ला देता येत नाही पण तेवीस किल्ले तोडून दिले आणि नंतर त्याने अर्थात घेतलेच सगळ्या एकतन केले के पण तो जो पत्रव्यवहार आहे मुघलांशी चालू झालेला तो कधी चालू झाला शहाजीराजा अटकेत पडले अठ्ठेचाळीस एकोणपन्नासमध्ये शहाजीराजांना पकडलं हे मुसफा खान वगैरे सगळे जे लोक होते ना या सगळ्यांनी मिळून नंतर त्यांना पकडलं हे पकडलं शहाजीराजांना त्यावेळेला दक्षिणचा सुबेदार शहाजांचा मुलगा ना औरंगजेबाचा भाऊ मुराद बख हा इथं होता या मुराद बक्षला शिवाजी महाराजांनी लिहिलेलं एक पत्र मिळालं दोन पत्र मिळाली त्याच्यात शिवाजीराजा असं म्हणत आहेत की आम्ही मुघलांची मनसबदारी स्वीकारण्यास तयार आहोत मी आणि माझे वडील तीर्थरोप आणि तुमचा सगळा कारभार आहे तो दख्खनचा सगळा भाग आहे तो आम्ही त्याची जबाबदारी सांभाळू काही असेल तुमच्या वतीनं बरं का सगळं ते सगळं आम्ही सांभाळू मात्र इथं पण तुमचे मनसबदार आम्ही आहोत असं एक फरमान आम्हाला तुम्ही द्या त्या सगळ्या म्हणजे ते फरमान आणलं की ते आदिलशाहीवर बजावायचं म्हणजे मुकाट्यानं आदिलशाही शहाजीराजांना सोडेल ह्यांचं एकदा नाक दाबला आदिलशाहीचं की शहाजीराजांना सोडेल ह्याच्यासाठी शिवाजीराजांनी लिहिलेली ती पत्रं आहे दोन पत्र पुढं आता माहिती आहे आपल्याला शहाजीराजांना सोडून दिलं तीन किल्ले दिले एक किल्ला शिवाजी महाराजांनी दिला दोन किल्ले बंगलोरला या संभाजीराजांनी हे किल्ले दिले त्यातनं पण पत्रव्यवहार मुघलांशी शिवाजीराजे गप्प बसत नाही तो काही वडिलांना पकडलं ल्या मुघलानं पत्र आदिलशाहीचं नाक वर्ण इकडं दाबून टाकलं की तोंड उघडून मुकाट्यानं सोडून देतील लोकांना इकडं अधिकारी इकडे येत आहेत ल्या त्यांना पत्र माझा मुलग अवघड आहे साठ किल्ले आहेत एक किल्ला घ्यायला इतका वेळ लागतोय तुमचं घोडा नाचवणं इथं अवघड आहे कल्पनेचा आहे मनाशी कशाला सगळं तुम्ही असं अशा पद्धतीची आक्रमक भाषा असले त्या एक तेक वाक्य आहे जगात आक्रमकांचा घोडा सदैव लढू शकत नाही असं एक वाक्य आहे ते की सतत त्याला विजयच मिळतो आक्रमकांच्या घोड्याला असंही नाही आहे सगळ्यात अशा पद्धतीची ती सगळी पत्रं आहेत त्याच्यात काही खाजगी आहेत खाजगी कान्होजी जेध्याला लिहिलेले आहेत बाजी सारगेराव जेध्याला लिहिलेले आहेत जेधे आणि यांचे संबंध फार चांगले होते शिवाजी महाराजांचे या कान्होजी होता ना कान्होजीनं बारा मावळ त्यावेळेला अख्खे सगळे देशमुख या अफजलखानाच्या वेळेला सगळे आणून उभे केलेले होते त्यामुळे त्याचे संबंध चांगले होते आणि त्याच्यात ते म्हणतायत की तुम्ही तुमचा मुक्काम येतो हलवा अफजलखानाकडे जायचा असेल तर बघा आधी काय दगा होणार नाही हे नीट बघा आधी असं त्याच्यात एक वाक्य आहे की तुमच्यावर कोणत्याही प्रकारचा दगा केला जाणार नाही याची खात्री बाळगून मगच जा तुम्ही सगळ्यात खाजगी पत्रातली वाक्य आहे तुमचा जो कुटुंब कबिला आहे तो तळेगाव ढमढेरेला हलवा तिकडे तलेगावास हलवा कारण येणार राजिक येणार त्याचं गलबाला होणार गोंधळ होणार कारीलाई लोक येतील त्या सगळ्याच्यातनं त्यामुळं त्यांना सेफ्टीकेसाठी म्हणून संरक्षणासाठी म्हणून तळेगाव ढांबड्याला हाल म्हणतात असे बारीक सारीक ॲडवाईस शिवाजीराजे देत आहेत सल्ले देत आहेत त्या सगळ्यांना एकदा का ठरलं की कान्होजी येणार कान्होजी आला स्वतः मुलांना घेऊन आला सहा मुलांना तिथं आणि तो म्हणाला वतनावर सोडतो पाणी मग महाराज म्हणाल सोडून दाखव त्यांनी तांब्या उलटा केला पाण्याचा दिलं सोडलं वतन म्हणाल मग महाराजांनी सगळ्या हालचाली कान्होजीसाठी केल्या या कान्होजीच्या पश्चात ते कारिलायक घर आहे त्यांचं ते सामायिक घर होतं दोघंजणं भाऊ भांडत यायचे एकाचं नाव होतं बाजी जेथे दुसऱ्याचं नाव होतं शिवजी जेथे त्या शिवाजी जेथेचं एक पत्र मी प्रसिद्ध केलं शिवाजी महाराजांनी शिवजी जेध्याला लिहिलेलं पत्र ते स्कारेचं घर होतं ना ते पाडायला आलं पावसाळा जाणार होता आणि तो शिवजी म्हणत होता मी एकटाच राहणार इथं ते शिवाजीराजेने बरं हे कधी दोघं मिळून यायचे नाहीत पहिल्यांदा हा येऊन तक्रार करून मग महा गेला की दुसरा भाऊ यायचा तक्रार करायचा महारांगी दोघं मिळून यायचे नाहीत कधी महाराज त्यामुळे वेगवेगळी पत्र वेगवेगळ्या लोकांना ते कायम देत असायचे त्याच्यात त्यांनी शिवजीला दम दिला आहे पावसाळा दोन महिने राहिलेला आहे चार महिने आहेत अजून इथे या सगळ्याक्यात मग एकदा घर बांधलं की ते बाजीलासुद्धा त्याच्यात तुम्ही घ्यायला पाहिजे द्यायला पाहिजे जागा राहिला तिथं कारण ते सामायिक आहे आणि एक कानोजीने सांगितलेलं आहे तेव्हापासून म्हणून अशा पद्धतीची खाजगी पत्रं आहेत आणि खाजगी अजून कोणाला लिहिलेली आहेत ती लिहिलेली आहेत या व्यंकोजीला लिहिलेली आहेत सगळा हिशोब शिवाजीराजे सांगत आहेत काय काय आहेत काय काय नाही राजापूरचे इंग्रज म्हणत आहेत तिथे शिवाजी महाराजांचा एक माणूस होता त्याचं नाव रावजी सोमनाथ शायिस्ते खानाला ठोकल्याच्या नंतर शिवाजी महाराजांनी काही पत्र पाठवून दिली त्याच्यात त्या रावजी सोमनाथांनी इंग्रजांना एक पत्र दाखवलं आणि त्याच्यावर शिवाजी महाराजांच्या हाताच्या पंजाचा ठसा होता असं इंग्रजांनी लिहून ठेवले ते मिळालं असतं पत्र ते आपल्याला तर आज त्याच्यातनं जर का मिळालं की शिवाजी राजांच्या चंदनात उठवलेल्या हाताच्या पंजाचा ठसा त्या कागदावर जर का आहे कुठं गेली पत्र इ सर मला आठवत आहे आपल्याकडचं एक फार मोठं घराणं आहे मी ज्या वेळेला आम्ही तिथं गेलो त्यावेळेला ते, ते जे ग्रहस्थ होते ते मी सगळी नावं सांगत नाही आता पण त्यांना निरोप गेला कोण आले त्याने पुण्याहून ही सगळी मंडळी आले बसवा बसवा म्हणाले त्यांना किंवा ते द्या म्हणाले आत पाठवून द्या त्या गृहस्थांची आंघोळ चाललेली होती चांदीच्या चौरंगावर बसलेले होते पलीकडं चूल पेटलेली होती त्याच्यावर तिकडेही पाणीपिणी तापत होतं लोक आणत होते इकडून ह्यांच्या अंगावर घांगाळ दोन चार लोकं घोड्याला खरारा करतात तसं यांच्या पाठीला बिठीला खरारा करत होते ती आणि आम्ही आपले त्यांची ती आंघोळ बघत होतो इकडं तिकडं बघत होतो म्हटलं काय काय तर ती जी चूल आहे ना ती चूल जी पेटवलेली होती आणि पाणी गरम जे होत होतं तर तिथं असे सगळीकडं रुमाल पडलेले रुमाल म्हणजे कागद असतात त्याच्यात हजार एक कागद एकेका रुमालात असतात आणि त्याचा गाठोडा बांधून ठेवून देतात यांच्या घराण्याचा इतिहास असलेले कागद होते ते आणि एक माणूस एक रुमाल काढत होता कागद असा तो करायचा काढून चुलीत घालून टाकायचा त्याच्यावर हे पाणी तापत होतं गरम आणि त्याच्यावर ह्यांची आंघोळ चाललेली होती ग्रस्त ही आपली ऐतिहासिक कागदपत्रांच्या बद्दलची आस्था आहे म्हणून मी सांग लोकांनी कागद समोर फाडून टाकलेले आहेत तुमच्या हाताला देणार नाहीत यांनाही देणार नाही त्यांनाही देणार नाही म्हणून फाडून टाकलं म्हणून फाडून टाकले जाळून टाकलेत का कळत नाही मोडी वाचता येत नाही फारसी वाचता येत नाही शिवाजी महाराजांची पत्रं असतील तीसुद्धा लोकांनी फाडली असतील का कारण महा महाराजांचं पत्र हे तरी कळायला पाहिजे सगळ्या ऐकत आणि पत्र सामान्य नसतं पत्र अनेक गोष्टी सांग तुम्हाला एक पत्र जर का वाचून करा कळवायचं असेल ना ह्याच्यात आता सबा अरबॅन अलफ आणि खाली ती जमा दिलावल म्हणून एक तारीख लिहिलेली आहे बघ जमा दिलावल महिन्याचं नाव आहे बारा महिने आहेत त्यांचे थे, तीनशे पंचावन्न दिवस असतात हिगरीला शिवाजी महाराजांच्या वेळेला कालगणना जी आहे ती हिगरीत आहे फसलीत आहे राज्याभिषेक आहे जुलूसमधं आहे अनेक वेगवेगळ्या शकात्याग गणना येतात तुम्हाला ती इसवी सणातली कन्वर्ट करावी लागते एक दिवस चुकला एक वर्ष चुकलं की सगळा गोंधळ व्हायला लागतो क्रॉनॉलॉजिकल सिक्वेन्स डिस्टर्ब होतो सगळ्यात त्याच्यात इतकं बारकाईनं बघावं लागतं सगळ्याक्यात की कोशात लिहिलेलं आहे त्यामुळे हे जी पत्रं असतात हे पत्र वाचल्याच्या नंतर ते जे साल लिहिले ते साल घेऊन कुठं लावायचं ते पत्र बाबा हे ठरवावं लागतं सगळ्यात संशोधकाची जबाबदारी ती असते आमच्याकडं संशोधकांनी कागद जमवले भारत इतिहास संशोधक मंडळात आज दहा लाख कागद संशोधकांनी जमवलेले आहेत आणि वेळेला झेरॉक्स नव्हते इलेक्ट्रिसिटी नव्हती कुठे सगळीकडे बारा मावळातनं फिरले लोकांच्याकडे गेले कॉपी करून आले आणि सगळ्या बाहेर काढायचे सगळ्यांना कशाला पाहिजेत कारण जमिनीच्या मारामाऱ्या भाऊबंद की असायच्या चाललेल्या कागद कोणी दाखवायचे नाही त्या कंदिलाच्या उजेडात लोकांनी कागद नकलून घेतले इथं आणले काही लोकांची दफ्तरं आणली पुण्यात आणली ठेवली त्यांनी त्यांचं काम केलं त्याच्यावरनं लोकांनी इतिहास लिहिला एक जण कागद जमवतो आहे एकजण वाचतो आहे प्रसिद्ध करतो आहे एक जण चरित्र आहे या प्रत्येकाच्या वेगवेगळ्या जबाबदाऱ्या आहेत तसं शिवाजीराजांचं उत्तम चरित्र जे शिवाजीराजांना इंटरनॅशनल ॲरेनामध्ये लिहिल असं व्हायला पाहिजे पत्र जे आहेत आपल्याकडे शास्त्र आहे पत्र लेखनशास्त्र ज्याला लेखन प्रशस्ती असंच नाव दिलेलं आहे काय मी काल उल्लेख केला घोड्यांचा की श्रीकृष्णाला घोडे आवडायचे शिवाजी महाराजांना घोडे आवडायचे चाळीस हजाराची पागा शिवाजीराजांनी दळवटण्याला ठेवलेली होती दळवटणं म्हणजे एकाजवळ गाव आहे कोकणात चिपळूणच्या जवळ गाव आहे त्याच्यासाठी प्रोविजन केलेली असते घोड्यालाही अन्न लागतं ना खायला माणसांना लागतं घोड्याला लागतं सगळ्यांनाच लागतं ते त्याची की सगळी प्रोव्हिजन केलेली असताना तिथल्या जुमलेदार वग वगैरे सगळ्या लोकांनी ते अन्न संपून टाकलं प्रोव्हिजनच संपून टाकले उन्हाळा थोडा जायचा होता पावसाळा जायचा होता आता करायचं काय तर शिवाजी राजांनी यांना पत्र पाठवले की मी सगळ्या गडागडावरनं सामान मागवल्या आता तुम्ही त्या कारकुनाला दम द्याल कारकून आता तुम्हाला रेशन करून देतील मोजून देतील सगळं काय असतं तेवढ्यात भागवायचं सगळं काय मी कारकुनाला दमदा टेक माझ्या कानावर आलं तर बघा काय करेन मी ते म्हणून पण मग तुम्ही काय कराल मग मग तुम्ही कराल ते शेजारी शेतकऱ्याकडे जाल कोण भाजी आणेल कोण पाल आणेल कोण फाटा आणेल कोण आणखीन काही आणेल मग शेतकरी म्हणेल मोगल आणि यांच्यात फरक काय राहिला याक्यातला फरक कसला आला आहे हेही तेच आहेत तर तुम्ही असं करू नका तो जर का विकायला तयार असेल तर पैसे देऊन त्याच्याकडनं घेऊन या सगळ्या त्याके तळतळाट लागतील नाही तर तुम्हाला तुम्ही जर का उचलून आणायला लागलात जबरदस्तीनं आणायला लागलात तर ते तळतळाट लागायला लागतील आणि मग पुढं महाराज असं आहेत की मग पण तुम्ही ते आणाल आणि मग रांधायला लागाल स्वयंपाक करायला लागाल चूल पेटवाल मग उंदीर आविस्रास वात निल आणि मग पातोळा जळेल खण जळतील पागा जळेल घोडे जातील यास राज्य तरी कसे म्हणावे असं लिहिले ते क एवढं मोठं किंवा मोठं पत्र आहे शिवाजी महाराजांचं ते की लोकांनी वागायचं कसं शेतकऱ्याला काय सांगायचं आहे रयतेच्या काळ रयतेला काडीचा आजार द्यायची गरज नाही असं त्याच्यात लिहिलेलं आहे त्यांनी कोणताही आजार त्या रयतेला द्यायची मुळेच गरज नाही आहे मी सांगतो तसं सा वागा आता रेशनिंग करून देईन तिथे आमकी रेशनिंग की सवय गेली मी आहे रेशनिंगचं अन्न हे काँग्रेस गवत आलं त्यावेळेला पायचुंग म्हणून एक भात आणलं होतं जपानमधनं त्यावेळेला जे काही रोगरायन झाडं आली त्याच्यात हे काँग्रेस गवत इथं आलं आता तो टाकळा खातो काँग्रेस गवत परंतु त्यावेळेला जे प्रोव्हिजन्स करत होते सगळ्या ऐकतनं त्यावेळेला मोजून मापून सगळ्यांना मिळायचं असे ते दिवस होते तरुण पिढीला कळणार नाहीत ते दिवस काय आहेत काय नाहीत पण ते तसे आहेत आणि शिवाजी महाराज सांगत आहेत औ उंदीर नेतो का उंदीर नेतो वाद खरंच नेतो त्याला तेल लावलेलं असतं त्या सगळ्या ऐकतनं त्यामुळं तो उंदीर तो घेऊन जातो ती वाद आणि मग ते पेट पेटलं आणि मग पेटेल सगळंच पेटेल घोडी जातील त्याच्यात अहो एक घोड्याची किंमत आरबी घोडा असेल तर त्याची दहा दहा हजार रुपये त्यावेळेची किंमत आहे घोडे हात एवढी किंमत मग हे सगळ्याची जबाबदारी तुमच्यावर येईल त्याच्यात राज्य तरी एख्यात कशाच म्हणायची तर असं वागू नका तुम्ही लोकांनी कसं वागावं त्याचा एक परिपाठ शिवाजीराजांनी त्यांच्या पत्रातून घालून दिलेलं आहे ते आणि रयतेस गाडीचा आजार द्यायची गरज नाही असं लिहिलं आहे ते आमच्याकडं रयतेचीच पिळवणूक चाललेली आहे असं आहे कुठलंही असेल तर रयतेला इतकं पिळत बसायचं त्याच्यातनं की तो ऊस कसा घालतात ना त्या ह्याच्यात पार त्याच्यातला शेवटचा रसाचा बिंदू निगेस्तोवर पिळून पिळून काढून दोन चार वेळा तो रस काढायच्यासाठी तसं ते आता लोकांना पिळणं चाललेलं लो। तस आहे तसं नाही आहे रयतेस तवानं ठेवलं पाहिजे घोडी तवानी राहिली पाहिजेत एक अजून पत्र आहे फार सुंदर पत्र आहे अवश्य वाचा पोराने पाठ करून टाका ही पत्र महाराजांची वक्तृत्व स्पर्धेत बक्षीस मिळेल तुम्हाला नक्की मिळेल शिवाजीराजांचं पत्र रामाजी अनंत म्हणून त्यांचा एक सुभेदार आहे त्याला लिहिलेलं पत्र आहे त्याच्यातही तेच आहेत राहतेच काडीचा आजार द्यायची गरज नाही आहे आणि आता सगळा गोंधळ झालेला आहे अनेक संकटं आलेली आहेत तर तुम्ही त्या गावात बघा शेतकरी आहे का पण त्याच्याकडं काही नसेल बैल नसतील नांगर नसतील काहीच नसेल, नसेल। पण त्याची मनातनं इच्छा असेल की बाबा मी पडजमीन असेल तर ती लागवडी खाली आणेन म्हणून तर तुम्ही त्याला मदत करा त्याला पैसे द्या उक्तेच द्यावर पैसे किंवा जोडी द्या बैलांची किंवा नांगर त्याला विकत घेऊन द्या ते नको असेल तर पैसे द्या त्याला आणि त्याच्याकडून ज्या वेळेला तुम्ही कर स्वरूपात घ्याल तो पैशात नाही घेतला तरी चालेल नखत नाही घेतला तरी, जिनस तरी जिनस काड़ा, काड़ा चालेल जिनस घेतला तरी चालेल जिनस म्हणजे भात काढला त्यांनी नारळ काढला सुपारे काढल्यात तर तेसुद्धा सरकारात आणून भरात तुम्ही चालेल ते बघा कॅश ऑर काइंड असं येत आहे अगदी शिवाजी महाराज असं नाही म्हणत की मला फक्त कॅशच आणून दे की नाही तसं चालत नाही त्याला एक बारकाबाई मी तुम्हाला सांगतो त्याच्यातले प्रकार कारण त्याच्यात शब्द आलेत म्हणून सांगतो काय असायचं सगळीकडं पिकं असतात ना ती पिकं एकदा आली की सरकारातनं कारकून यायचे ते कारकून मोजायचे ॲक्च्युली लिटरली मोजायचे किती आहे ते त्याची त्यावेळेची जी व्हॅल्यू असेल ती ठरवायचे आणि त्यांना सांगायचे एवढी तुम्ही भरायची सर हे ते तुम्ही विका आणि सरकारात एवढे पैसे आणून भरा याला बटाई म्हणतात किंवा बिघावणी नावाचा एक भाग असतो की तुमचं अमुक अमुक जमीन हे गाव आहे ना या गावातनं एवढे पैसे देऊन टाकायचे याला बिघावणी म्हणायची तसा कदबा पाटलाकडनं घ्यायचा याला कबूल कदबा म्हणायची एक पाटलाकडनं कागद घेऊचा की बाबा मी एवढ्या एवढ्या गावाकडनं तुम्हाला देतो म्हणून त्याला कबूल त्याच्याकडनं कबूल घेऊन कदबा करून घ्यायचा गंमत अशी असायची की सगळ्यांचीच पिकं एका वेळेला यायची आणि तुम्ही ज्या शेतकरी विकत घ्यायला म्हणजे विकायला गेले की त्यांना ते व्यापारी भाव पाडून सांगायचे सगळं शेतकऱ्याने एकदम नेलेलं तिथं बिचारा तो परत कुठं आणणार परत ट्रान्सपोर्टर्स कन्व्हेन्स अमुक तमूक ह्याच्यात पैसे तो आहे त्या किमतीला विकून टाकायत आणि त्याला सरकारात पैसे मात्र आधी सांगितलेले आहेत कदबा लिहून घेतलेले आहेत तर पैसे चाळीस टक्क्यावरनं पन्नास टक्क्यावर पन्नास टक्क्यावरनं पंचावन्न टक्क्यावर टॅक्स त्याला लागत ला असेल मग लोक शिवाजी महाराजांच्याकडे आले आणि त्यांनी सांगितलं असं असं होतं आहे ते म्हणाले ठीक आहे असं जर का होत असेल ना तर धान्यच माझ्या गोडाऊनमध्ये आणून टाका तुम्ही चला तुम्हाला असं वाटतं पैसे जास्त होतात धान्य टाका लोक धान्य टाकायला लागले त्यांना बरं वाटायला लागलं काय पुढं असं त्यांनी लिहिलं आहे महाराजांनी की नंतर काही काळानंतर फक्त आपल्या गोडाऊनमध्ये राहतील माल राहील बाकीच्या सगळ्यांचे गोडाऊन जातील शेतकऱ्याकडं काही राहणार नाही त्यावेळेला उदम्यांना जेणेकरून फायदा होईल ते पाहून विकून टाकायचे तुमची इन्व्हेंटरी कॅरिंग कॉस्ट वगैरे वगैरे जे असतं ना ती सगळी वसूल करून त्याच्यातनं फायदा होईल ते बघून तुम्ही त्यांना विका टेक्यात ना आपले पैसे वसूल करून घ्या पत्र आहेत कारभार कसा चालतो कारभार कसा करायचा हे पुढं काय होणार आहे काय नाही हे झालेली तर डोमेस्टिक जे असतात लोक असतात व्यापारी असतात सगळ्यांना त्यांना मदत कशी करायची त्यांना तगवायचं कसं सावकार म्हणजे सा। राज्याची व राज्यश्रीची शोभा म्हटलं आहे सावकार युद्ध आहेत त्यांच्यामुळे पैसा खेळतो राज्यात सगळ्या एख्यात सावकाराला मारू नका त्यांची झाजं लुटू नका हे सगळं लिहिलं आहे एख्यात शिवाजी महाराजांच्या पत्रात गंमत अशी होती की इथपासनं दाभोळ प्रभावानेपासनं कल्याणपर्यंत मिठाचा भाव ठरवून दिलेला होता महाराजांनी इथं तर मिठागर खूप आहेत आमच्या दिवेकरांची मिठागर होती सम दिवेकरांनी पण भाव ठरवून दिलेला होता मिठाचा भाव ठरवून दिलेला होता हे पोर्चुगीज लोक होते बार्देशचं मीठ यायचं चा, मीठ चांगलं असायचं चा, क्वालिटी चांगली असायची चा, आणि त्यांचे भाव कमी असायचे त्यामुळं व्यापारी उदमी बार्देशमधनं हे मीठ आपल्याकडे आणायचे आणि कमी किमतीत विकून टाकायचे त्याचा फटका इथल्या वा लोकांना बसायला लागला की इथले लोक म्हणायचे बाबा आमचं माल विकत जात नाही आमचं मीठ विकत जात नाही याचं कारण कमी किमतीत ते विकतायत इथं मीठ काय करावं महाराजांनी इथल्या डोमेस्टिक मार्केटला सपोर्ट करण्याच्यासाठी म्हणून शिवाजी महाराजांनी लिहिलं आहे त्या पत्रात आहे की तिथनं येणाऱ्या बारदेशून येणाऱ्या मिठाला जकात लावा जास्ती जबर जकात लावा म्हणजे कस्टम ड्युटी इतकी लावा की त्यांचं मीठ महाग होईल आपाप केलं म्हणजे आपले लोक प्रोटेक्ट होतील या सगळ्याकडे लिहिलं आहे कागदात कारभार असा आहे एक माणूस बघतोय ना सगळ्याकडे कुणाला सुभेदार नेमायचा काय करायचा प्रभावळीचा सुभेदार की नंतर त्या सुभेदारालासुद्धा दम आहेत तिथल्या लोकांना आहेत एक लाखाचा नवा सुभेदार पाठवलं कृष्णाजी भास्कर म्हणून शिवाजी महाराजांचा एक माणूस होता अहो कृष्णाजी भास्कर म्हणतात लोकांना असं वाटतं की अफजलखानाचा कारकून आला होता त्याला वाईचा तो शिवाजी महाराजांच्याकडे एक वेगळा कृष्णाजी भास्कर होता मुघलांच्याकडे एक वेगळा कृष्णाजी भास्कर होता यांची आडणवच पूर्वी लिहित नाहीत त्यामुळे कोण कुठं जातं आणि काय कळायलाच मार्ग नसतो तिथे खूप गोंधळ होतात नावात पण लक्ष ठेवावं लागतं बारकाईन कोण कागदपत्रातनं कुठं दिसते त्याला एक लाखाचा नावा सुभेदार म्हणून प्रभाव कोकणात पाठवला होता आणि लोक तक्रार घेऊन यायला लागले म्हणून शिवाजी महाराज लोकांना सांगत आहेत तुमच्याकडं सुभेदार पाठवला त्याला सांगा तो तुमचं काम करेल त्यांनी नाही केलं तर मग मला सांगा काय करायचं ते पण एक लाखाचा सुभेदार पाठवला आहे त्याला हे सगळं तुम्ही सांगत जा आणि करा सगळं आहे असं ते चक्र आहे सगळ्या राजे काही सामान्य माणूस नाही आहे व्यंकोजीला लिहिलेली पत्र तुम्ही वाचा काय काय झालं आणि काय काय नाही याचं सगळं बारीक सारीक शिवाजीराजे लिहित आहेत एक पत्र तर फारच विलक्षण आहे शिवाजीराजांच्याकडं व्यंकोजीकडनं खूप माणसं आली त्याच्यात हणमंते नावाचे बंधू होते दोघंजण हे सगळे शिवाजी महाराजांच्याकडे येऊन राहिले कारण शिवाजी महाराजांची वागणूकच अशी होती लोकांच्यावर छाप पाडणारी होती आपण यांच्याकडं कर नोकरी करावी असं कुणालाही स्वाभाविकपणे वाटावं अशी ती शिवाजीराजांची वागणूक होती त्यामुळे हे लोक येऊन राहिले पण ते व्यंकोजीराजांच्या काढून महाराजांना सांगत असत आणि शिवाजीराजांना कळलं की आपले धाकटे भाऊ आहेत दोन वर्षांनी लहान आहेत आणि हे आता वैराग्य धरून राहिलेले आहेत काही उत्सवात जात नाहीत काहीच नाहीत उदास असं राहतात सगळ्याच्यात महाराजांना वाटलं कसलं तरी फ्रस्ट्रेशन आलेलं दिसतंय या सगळ्याचं त्यांना काय झालं असेल देवजणी परंतु ते सगळं महाराजांच्या कानावर गेलं की हे असं काही काही कशात भाग घेत नाही आहेत उदास राहत आहेत वैराग्य धरून राहिलं महाराजांचं एक पत्र आहे तर शिवाजीराजे त्या पत्रात असं म्हणत आहेत की आमास बहुत कळं आलं आहे कळं म्हणजे कळून आला आम्हाला सगळं की वैराग्य धरून राहिले आहेत म्हणून तर त्याच्यात त्यांनी असं लिहिलं आहे वैराग्य तू उत्तरवयी करण्याचं आहे पुढं करायचंच आहे आपल्या सगळं टाळकुटत बसायचंच आहे सगळीकडं भजनं म्हणत आणि अध्यात्माकडं जायचंच आहे पण ते आत्ता नाही ते तरुणपणे हे असलं काही करायचं नाही समर्थाने सांगितलं आधी प्रपंच करावा नेटका मग काय करायचं ते करा झळायचं आत्ता तुम्ही काय करा तू पुढचं वाक्य असं आहे की आत्ता पराक्रम करून कीर्ती अर्जित करा आणि त्याचे तमाशे आम्हाला दाखवा आत्ता वैराग्यनंतर करायचं ते करू आपण हे शिवाजी महाराजांचं वाक्य आहे स्फूर्ती देणारं वाक्य आहे चेतना देणारं वाक्य आहे मी म्हणूनच म्हटलं की एखाद्या अचेतन सृष्टीला सचेतन करणारं जर का असेल तर ते हे आहे सगळ्या पत्रातली आहेत कुठपासनं कुठपर्यंत आलं आहे आणि त्याच्यात एक नीतीसुद्धा आहे महाराजांची म्हणजे रायगडावर बसून शिवाजी महाराजांना काय काय कळत होतं बहिर्गी नाही आणि त्याचं खातं होतं ना ती इतकं भारी होतं त्यांनी कोणत्या प्रकारे हेरगिरी केली ह्याचासुद्धा ट्रेस मागं ठेवलेला नाही आहे पण शिवाजी महाराजांना इनपुट्स मिळत होते कारण अबे कॅरे लिहितो आहे की शिवाजीराजे हेर खात्यावर प्रचंड पैसे खर्च करतात त्यांना हेर बातम्या आणून देत आहेत त्यावर कारण त्यांनी नंतर पत्रात ते लिहिलेलं आहे व्यंकोजीच्या या विजापूरला दोन तट पडले एक तट दख्खनी मुसलमानांचा तट आणि दुसरा तट होता हा तुर्की मुसलमानांचा म्हणजे बाहेरून आलेले मुसलमानांचा तट या दखनी मुसलमानांचा मुख्य होता खवास खान सिद्धी होता बरं का तो आणि ते तुर्की मुसलमानांचा मुख्य होता त्याचं नाव होतं अब्दुल करीम बहलूल खान तो उमराणीला जो होता प्रतापराव गुजरांनी त्याला अडवला होता तो अब्दुल करीम बहलूल खान हा तुर्की मुसलमानांचा मुख्य होता त्या गटागटात मारामारी चाललेली होती तिथं विजापूरला हे सगळं शिवाजी महाराजांना कळते तो खवास खानाचा खून झाला या खवास खानाचा भाऊ त्याचं नाव नासिर मोहम्मद हा जिंजीचा किल्लेदार होता जिंजीला नासिर मोहम्मद किल्लेदार आहे जिंजी तंजावूरच्या जवळ आहे शिवाजी राजांचं एक पत्र मिळालं आहे महाराजांनी रायगडावरून लिहिलेलं पत्र दिसतं आहे ते रायगडला त्यांना काय काय लांबलचक पत्र आहे मी त्यातला थोडाच फक्त नीतीचा त्यांचा भाग सांगतो काय शिवाजी व्यंकोजी राजांना असं लिहिलं आहे की बेहलोल खानाकडून कागद आला असेल की शेरखानास मदत करावी बेहलोल खानाचा एक माणूस शेरखान पठाण हा तिथं जिंजी घ्यायला बहलोल खानाने पाठवला होता तेही महाराजांना माहिती आहे बरं का तर त्यांनी असं लिहिलं आहे बहलोल खानाकडून कागद आला असेल की शेर खानास मदत करून चंदी ताब्यात घ्यावी चंदी म्हणजे जिंजे तर शेर खानास मदत करून नासिर मोहम्मद गर्देस मिळवून चंदी ताब्यात आणावी म्हणजे पहिल्यांदा ह्याला मदत करा शेर खानाला किल्ला ताब्यात आणा पुढं काय लिहितात महाराज पुढं त्यांनी असं लिहिलं आहे आणि मग शेर खानास बोलवून कमजोर असेल ते पाहून जबे करून टाकावे आणि त्याचे फौजेवर आपली फौज घालावी म्हणजे चंदी आपल्या ताब्यात आली आहे सेवेल जबे करून टाकावे म्हणजे पहिल्यांदा शेरखानाला मदत करा जिंजी आपल्या ताब्यात घ्या मग मा शेरखानालाच मारा आणि त्याच्या फौजेवर आपली फौज घालून त्याची फौज उडवून टाका पार सगळ्याक्यात म्हणजे जिंजेचा किल्ल्यावर आपला पूर्ण कब्जा राहील हे त्या पत्रात आहे ही नीती आहे त्यांची इंके ते जमेना व्यंकोजीराजांना काही जमलं नाही ते शेवटी शिवाजीराजे स्वतःच गेले तिथं झिंजीला त्यांना नासिर मोहम्मदाला एक निरोप पाठवला त्यांनी एकच फक्त की कि तो किल्ला सोडून निघून दा एवढे एवढे पैसे देतो नाही तर मी जिंकून घेतलं तर सगळ्यांना मारेन कुटुंब कबिल्यासाठी कापून टाकेन नासिर मोहम्मदांनी पैसे घेतले आणि किल्ला सोडून दिला शिवाजी महाराजांनी देऊन टाकला नंतर तो शिवाजी महाराजांचं मार्केटिंग करायला लागला लोकांना सांगून अरे किल्ला देऊन टाका चांगला माणूस आहे पैसे घ्यान गब्बासा म्हणून जवळ आहे वेल्लोरचा किल्ला येत नव्हता महाराजांना मिळत नव्हता म्हणून दोन किल्ले बांधले समोर साजरा आणि गोधरा म्हणून टेकड्यांवर ते वेल्लोरच्या किल्ल्याला नाशिर मोहम्मदांनी जाऊन सांगितलं आहे देऊन टाका किल्ला पैसे घेऊन कि गप्पा म्हणाला आहे सगळं व्यवस्थित आहे शिवाजी अतिशय चांगला माणूस आहे सगळा आहे पण त्या पत्रातली ही वाक्य आहेत आणि ही पत्रं महत्त्वाची आहेत पत्रव्यवहार म्हणून महत्त्वाचा असतं लोकांनी फाडून टाकली पत्र गेले पन्नास पत्रांविषयी आपण उभं करायचं संरक्षण संरक्षण काय वेगवेगळे पत्र आहेत व मी सांगितलं त्याप्रमाणे वेगळ्या प्रकारची पत्रं शिवाजी महाराजांची जी आहेत याच्यातल्या खूप लोकांचा समज असा आहे की त्यातला श्रीकार जो आहे तो स्वतः शिवाजी महाराजांनी काढला आहे म्हणून पण असं काही वाटत नाही आहे एकूण सगळ्या ह्याच्यातनं असं काही नसतं त्या हैक्यात आणि तो शिवाजी राजांना लिहिता आणि वाचता येत होतं याची तेवढी उदाहरणं सांगता येतील परंतु शिवाजी राजांनी हे लिहिलेलं आहे असं सांगणारा आपल्याकडे पुरावा दुर्दैवानं नाही शिवाजीराजे पंडित होते संभाजीराजे संस्कृत उत्तम जाणकार होते शहाजीराजे स्वतः पंडित होते द्वादश भाषा ललित शाह नरेश्वराने आकरणिले मध म्हणे स्वराने असं म्हटलेलंच आहे त्यांच्याबद्दल शिवाजी शिवाजीराजांनी स्वतः त्यांना अक्षरं नक्की घोटवलेली होती असं असायची त्याला धुळीत अक्षरं सगळ्या काय त्यामुळे श्रीकार त्यांनी काढलेला असला पाहिजे हा नाही पण इथं खूप लोकांचं मत आहे मला स्वतःला काही कारण त्याच्याबद्दल पुरावा आपल्याकडं कोणताही देत आहेत पण आमच्याकडं ठसे जरी म्हटले ना तरी शिवाजी महाराजांचे जवळजवळ साठ ते पासष्ट पत्रांचे ठसे उपलब्ध आहेत काही नकला आहेत त्यातले पण मोडीतले अस्सल पत्रांचे ठसे उपलब्ध आहेत पाच सहा वेगवेगळ्या कारकुनांची पत्रं आहेत ती सगळ्यात त्याच्यात बाळाजी आवजीचं अक्षर नितांत सुंदर अक्षर आहे बाळाजी आवजीसारखं रत्न हे शिवाजी महाराजांना एक्यात मिळालं राजापूरला त्यांनी महाराजांना एक पत्र पाठवलं होतं गुप्त पत्र पाठवलं महाराजांनी पा पाहिल्यावरच ओळखला माणूस चांगला आहे कामाचा आहे राजापूरला गेले तेव्हा त्याला खेचून आणलं बाळाजी आहुजी बाळाजीचा भाऊ श्यामजी आवजी बाळाजीचा मुलगा हे सगळे लोक शिवाजी महाराजांच्या नोकरीत होते राहिलेले एक एक माणसं हेरली त्यांनी पण हा त्यांचा चिठ्ठी नवीस होता चिठ्ठ्या लिहिणारा माणूस पत्र लिहिणारा माणूस होता आणि पुढं तेवढी एक छोटीशी गोष्ट सांगतो मग मी थांबतो आज की राजांच्या हातून अनेक लोक मारले गेले नंतर त्यांच्या एका हुकमाने जवळजवळ बावीस लोक रायगड आणि रायगडच्या के आसपास केले काही इथं जवळ गेले अगदी या इथं परळीच्या इथं त्यांच्या बाळाजी आहुजे वगैरे सगळ्यांच्या समाध्या तिथं आहेत या बाळाजी आवजीला मारल्याच्यानंतर संभाजी राजांची जी पत्नी आहे तिच्या कानावर ही गोष्ट गेली त्यांचं नाव साहेब या येसुबाई साहेबांच्या कानावर ही गोष्ट की नंतर साहेब असं म्हणाल्या अंबाजीरागांना म्हणाल्या की बालप्रभू मारले हे उचित नाही झाले बालप्रभू म्हणजे बाळाजी आवजी त्याला ही मारले ही गोष्ट चांगली नाही झाली तुमच्याकडे पुढचं वाक्य संभाजी म्हणाला क्रोधाचे भरात करून गेलो संतापाचे भरात करून गेलो पुढचं वाक्य बघा काय ते बाई म्हणाल्या थोरल्या महाराजांचे मनच त्यापाशी होते असं लिहिले ते की शिवाजी महाराजांची इतकी पत्रं लिहिलेली होती इतके ड्राफ्ट त्यांनी केलेले होते पत्रं सगळी पाठवलेली होती त्यामुळं त्यांचं मन जवळजवळ या बाळा यावयींच्याकडं होतं सगळं पत्रलेखक होता तो त्यांचा पण तुम्ही त्यांना मारलं आहे बरोबर नाही केलं सगळ्या ह्याच्यात एक कारकून येतो विचारा पण त्या कारकुनाच्याबद्दल किती प्रेम असावं लोक नितांत सुंदर अक्षर आणि निष्ठा यांनी त्याला जरी मारला तरी त्याचा जो मुलगा आहे त्याने मात्र प्रखंड निष्ठा दाखवली त्याचं नाव आहे खंडोबालाळ खंडोबालाळ चिटनेस ते चिटनेसांची बखर माझ्याकडे आहे अप्रकाशित बखर आहे आज घरी आहे माझ्याकडे पडलेली ती कधीतरी मी प्रकाशित करीन ती त्याच्यात पण आज आज चार व्याख्यानं झाली तीन राहिलेली आहेत आपली सप्तकातली तुम्हाला कळून आलं असेल माझ्या हातात काही नाही आहे जे आहे ते सगळं डोक्यातनं माझ्या चाललेलं आहे ते रिकॉल मेमरी करणं हे फार अवघड प्रकार आहे आणि त्यातले गेले वर्ष दीड वर्ष मी आजारी आहे बऱ्याच गोष्टी मी आदनं विसरतो तुम्हाला कदाचित कळणार नाहीत ते पण मला लक्षात येतं की आपण विसरलो आहे सगळ्या ऐक्यात नाही तरी पण मी जाता जाता एक कविता म्हणतो आणि मी थांबतो फार सुंदर कविता आहे या अशा काव्याबद्दल मला मात्र प्रेम आहे का आधुनिक ह्याक्याबद्दल जरी नसलं तरी ह्या विलक्षण प्रेम या कवितेचं नाव आहे निर्धार कुसुमाग्रजांची कविता आहे समरभूमीचे सनदी मालक शतयोद्धांचे मान करी रणफंदीची जातामुची कोण आम्हाभय भीत करी घोरपडीला दोर लावून पहाड दुर्घट चढलेले तुटून पडता मस्तक खाली धुंद धडाने लढलेले खंदकातल्या अंगारावर हासत खेळत पडलेले बाप असे कळी कीर्त गाजली दिगंतरी रणफंदीची जाता आमुची कोण आम्हा भयभीत करी या मातीने दिला वारसा कठोर छाती दगडाची दिली नद्यांनी ध्येयासाठी समर्थता बलिदानाची पहाड डोंगर इथे सांगती अजिंक्यता अभिमानाची जगदंबेचा पालव येथे लढवै यांच्या सदाशिरी रणफंदीची जातामुची कोड भय भीत करी कानस कुणी चालवो पिकवो कोणी शेतमळा एका झेंड्याखाली किती लोक एकत्र आलेत बघा कानस कुणी चालवो पिकवो कोणी शेतमळा कलम कागदा वरी राबवो धरो कुणी हातात तुळा करात कंकणा कुणाच्या वा भाळावर गंध टिळा शिंगमनोऱ्या वरी वाजता उभी छावणी घरोघरी रणफंदीची जातामुची करी पोलादी पोलादिनिर्धारामुचा असुरबळाची खंत नसे स्वतंत्रतेच्या संग्रामाला विजया वाचून अंत नसे श्रद्धारृदया तिलामुची वज्राहुनी बलवंत असे मरण मारुनी पुढे निघाले गर्वतयांचा कोण हरी रणफंदीची जातामुची कोण आम्हा भयभीत करी भरतभूमीचा वत्सल पालक देवमुनींचा पर्वत तो रक्त रक्तदाबुनी उरात आम्हा स्वराने पुकारतो हे सह्याचल हे सातपुडा शब्द अंतरा विदारतो, त्या रक्ताची त्या शब्दाची शपत शब्दा जळे उरी रणफंदीची जातामुची कोण आम्हा भयभीत करी जंगल झाला परी मराठा पर्वत श्रेष्ठा उठला रे वणव्याच्या गतीला अडसर आता कुठला रे तळातळातून ठेचूनी काढू हा गनिमांचा घाला रे स्वतंत्रतेचे निशाणामुचे अजिंक्य राखू धरेवरी रणफंदीची जातामुची कोणा महाभयभीत करी धन्यवाद